धारावीच्या विकासाचं काम अदानी ग्रुपला देण्यावरून उद्धव ठाकरे यांनी आता हल्लाबोल केलाय. सगळ्या सवलती अदानींनाच का दिल्या जातात हा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय. धारावीकरांना 500 चौरस फुटाचं घर द्या अशी मागणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे गट 16 डिसेंबरला अदानींच्या कार्यालयात मोर्चाही काढणार आहे. एक आपण म्हणायचं वाक्प्रचार तसं भूमी गोपाल की तसं तसं मुंबई अदानी की ही मुंबई मराठी माणसाने 1960 साली रक्त सांडून बलिदान देऊन मिळवलेली आहे. ही आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही आणि आम्ही ती कोणालाही आंदण देऊ देणार नाही. आणि याकरता सरकारला जाब विचारण्यासाठी अदानीने सुद्धा स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या 16 तारखेला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा हा धारावीतून अदानींच्या ऑफिसवरती जाईल. एक तर सर्वे झाला पाहिजे व्यवस्थित, तो सुद्धा धारावीकरांना कुठे धानदपटच्या पैशाच्या दमदाटीच्या जोरावर झालं तर शिवसेना हा सर्वे हाणून पाडेल. कुठेही दमदाटी चालणार नाही. त्याच्यामुळे TDR किती तुम्ही वापरणार, किती निर्माण करणार आणि या TDRचा दुरुपयोग जसं एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागांमध्ये तिथल्या विकासकांनी केला आणि असं तुरुंगात आहे तसा झाला तर हे महाशय तुरुंगात जाणार आहेत का, त्यांना टाकण्याची हिंमत तुमच्यात आहे का? धारावीचा TDR धारावीच्या दराने कुठेही वापरता येईल, म्हणजे काही ठिकाणी स्वस्त होईल काही ठिकाणी महाग होईल, पण म्हणजे असा की बाकीच्याकडे शिल्लक असलेला TDR हा कोल्ड स्टोरेज मध्ये जाईल आणि पहिल्या प्रथम अदानींचं भलं कसं होईल ह्याचा विचार याच्यात केला गेलेला हे आम्हाला मंजूर नाहीये. जर TDRची सक्ती तुम्ही करणार असाल तर माझं मत आहे की ती अदानीने का देता, सरकारने एक कंपनी स्थापन करावी. जसं BDD 40चा विकास हा म्हाडा करते आहे तसं धारावीचा विकास हा सरकारने करावा आणि बँक म्हटल्यानंतर तिचा ताबा हा सरकारकडे असायला पाहिजे. TDR विकत घ्यायचा असेल आणि ती सक्तीची होणार असेल मागणी तर हा TDR सरकारकडनं विकत घेतला जायला पाहिजे. केवळ आणि केवळ हे सरकार कॉन्ट्रॅक्टर साठी काम करते, मग ती रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट असतील आणखीन दुसरी कॉन्ट्रॅक्ट असतील. म्हणजे प्रदूषण एक तर नियोजन शून्य कामांमुळे प्रदूषण, मग ते प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा त्याच्यावरती यंत्र त्याचं कॉन्ट्रॅक्ट ते होऊ नये म्हणून त्याचं कॉन्ट्रॅक्ट, हे सगळं कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. तर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात. अदानींच्या कार्यालयावर 16 डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धारावीचा विकास झालाच पाहिजे आणि तिथल्या स्थानिकांचं पुनर्वसन झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. TDR बँक करणार असाल तर ती सरकारची असावी आणि त्यात अदानींचा फायदा नसावा. BDD च्या विकासाप्रमाणे सरकारनं धारावीचा विकास करावा. अदानींचं भलं कसं होईल याचा विचार केला जातोय आणि ते आम्हाला मंजूर नाही. धारावीतील लोकांना 400 ते 500 फुटांपर्यंत जागा मिळाली पाहिजे. गिरणी कामगारांना, पोलिसांना, धारावीकरांना जागा मिळालीच पाहिजे. धारावीचं सर्वेक्षण अजून झालं नाही, सर्वात आधी सर्वेक्षण करा. धारावीकरांचं पुनर्वसन त्याच जागी झालं पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.